हॅलो, नमस्कार. मी सुषमा. खूप खूप स्वागत तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी तुम्हाला किचनची साफसफाई, किचनची डीप क्लिनिंग दाखवणार आहे. तर एका ताईची अशी कमेंट होती की ताई रेग्युलर व्हिडिओ का पडत नाहीत, तब्येत तर ठीक आहे ना? तर हो, माझी तब्येत एकदम ठीक आहे आणि मी थोडी बाहेर गेले होते तर त्याच्यामुळे रेग्युलर व्हिडिओ नव्हते पडत. आजपासून रेग्युलर व्हिडिओ पडतील. तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आज आहे संडे आणि संडेला थोडं आरामात उठणं होतं तर आंघोळ वगैरे झाले आणि आता नाश्ता बनवला आहे. तर नाश्त्याला आज मी ओट्स बनवलेत, फक्त पाण्यामध्ये शिजून घेतलेत. डाळिंबाचे दाणे, मोसंबी आणि 2 अंडी उकडून घेतले. तर हा माझा आजचा ब्रेकफास्ट आहे आणि वेट लॉस्ट करण्याच्या मार्गावरती आहे. तर चहा वगैरे हे सर्व गोष्टी मी बंद केलेत आणि नाश्ता माझा झाला आहे. तर आता मी किचनची साफसफाई करायला घेते. तर त्याआधी सर्व सामान मी हॉलमध्ये काढून घेणार आहे आणि माझं किचन छोटं असल्यामुळे किचनमध्ये या गोष्टी ॲडजस्ट होत नाही. तर सर्व सामान मी बाहेर काढून घेते. तर आता मी किचन काउंटर पूर्णपणे खाली करून घेतलं आहे. फक्त एकच शेगडी आहे आणि बाकी जे काही सामान होतं तर ते मी हॉलमध्ये नेऊन ठेवलं आहे. आणि आता इथे किचन काउंटरला 2 कप्पे आहेत. तर ह्या 2 कप्प्यांमध्ये एक साईडला मी लागणारं साहित्य, कडधान्य, पीठ, तांदूळ वगैरे ते ठेवते आणि एका साईडला डेली वापरातली भांडी मी ठेवलेत, म्हणजे ताटं, डिश किंवा टिफिन जे रेग्युलर आपल्याला लागतात ती भांडी ठेवलेत. आणि बाकी जी न वापरातली भांडी आहे तर ती पोटमाळ्यावरती मी बांधून ठेवलेत. आणि काही डबल टेबल असणारी भांडी तुम्ही पाहिलं असेल, माझं पत्र्याचं घर आहे तर त्या घरामध्ये मी नेऊन ठेवले. आणि आता इथे आणखी सामान मी कपाटामधून काढते. जसं निघेल तसं मी सामान काढून घेते आणि खूप सारे सामान मी एवढूच्या किचनमध्ये ॲडजस्ट केलं आहे. तर आता सर्व सामान मी बाहेर काढून घेतलं. तर आता किचन मी पूर्णपणे धुणार आहे. तर हे इथे एक रॅक होते तर ती काढून घेतले आणि हे जे कपाट आहे तर आता ते पुसून आधी घेते, ओल्या फडक्याने पुसून घेते. हे तर धुवू शकत नाही कारण का हा प्लाऊड आहे, पाणी वगैरे लागलं तर हा फुगू शकतो. आणि आता एक विंडोला मी पडदा लावला होता तर तोही काढून घेते. तोही मी धुवायला टाकला आहे. आणि आता सुरुवात करते. तर फिल्टरपासून फिल्टरवरती पूर्ण तेलकट असा राब वरती जाऊन बसला आहे तर तो मी साबणाने घासून घेणार आहे. साबणाने घासला नाही तर तो निघूच शकत नाही. तर मी आता हा साबणाने घासून घेते आणि हा शेगडीच्या जवळ असल्यामुळे लवकर खराब होतो. तर मला महिन्यातून एकदा अशी डीप क्लिनिंग करावीच लागते आणि आठवड्यातून एकदा हे असं ओल्या फडक्याने जरी हात फिरवला तरी चालतं. आणि विंडो ही तुम्ही पाहू शकता एकदम शेगडीच्या जवळ आहेत. तर आता मी 10 दिवस बाहेर होते त्याच्यामुळे मी आता घर पूर्णपणे साफ करून घेणार आहे. तर सुरुवात आता किचनपासून केली. किचनची साफसफाई झाल्यानंतर मग हॉल करणार आहे तर तोही व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेल. विंडो खूप तेलकट होता त्याच्यामुळे साबणानेच घासाव्या लागतात. तर आता मी आधी साबणाने घासून घेते. आणि या स्टिकरबद्दल खूप कमेंट येत होत्या तर हे स्टिकर मी मिशोवरून मागवलेत आणि काही स्टिकर मी फ्लिपकार्टवरून मागवलेत. तर एका व्हिडिओमध्ये मी सांगितलं याची प्राईस, तर तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. आणि आता विंडो माझ्या धुवून झालेत तर आता सुक्या फडक्याने मी पुसून घेते, म्हणजे त्याच्यावरती पाण्याचे डाग राहणार नाही. इथे हा विंडोचा ट्रॅक आहे. तर अशा स्लायडिंगच्या विंडो असल्या की असा ट्रॅक असतो आणि त्याच्यामध्ये खूप धूळ मिट्टी जाऊन बसते. तर तोही मी साफ करून घेते. किचन काउंटरचे जे कपाट आहे तर ते मी आधी ओल्या फडक्याने असं पुसून घेते. त्याच्यावरती काळसर असे डाग पडलेले आहेत तर तेही मी काढून घेणार आहे. असं ओल्या फडक्याने थोडं जोर लावून पुसलं की तेही निघून जातं. तर आता पूर्ण दोन्ही साईडचे मी हे कपाट साफ करून घेणार आहे. कपाटाची जी आउटसाईड आहे तर तीही मी ओल्या फडक्याने पुसून घेते किंवा त्याचे जे दरवाजे आहे तर तेही. आणि दरवाजे मी उघडेच ठेवलेत, म्हणजे आतमध्ये हवा जाऊन कपाट लवकर सुकेल म्हणून दोन्ही साईडचे कपाट मी उघडे ठेवलेत. आणि आता इथे भांडी ठेवायचं जे बास्केट असतं तर तेही चांगलं साबणाने घासून घेणार आहे, स्वच्छ धुवून ठेवणार आहे. कारण का हे जे भांडं आहे हे रेग्युलर आपण घासत नाही तर आठवड्यातून एकदा किंवा दोनदा या गोष्टी घासल्या जातात. तर आता डीप क्लिनिंग करायला घेतले त्याच्यामुळे सर्व भांडी मी घासून घेणार आहे. एकही भांडे मी असं ठेवणार नाही आहे.
तर आता हे घासून घेतले आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेते. थोडा वेळ उन्हात ठेवणार आहे आणि मी आज जी भांडी घासणार आहे तर ती चांगली सुकून त्याच्यानंतरच मी कपाटामध्ये लावेल. ओलसर भांडी लावले की कपाटामध्ये कुपट कुपट असा वास येतो, त्याच्यामुळे चांगली सुकून घेते आणि त्याच्यानंतरच मग ही भांडी मी लावणार आहे. तर आता ही जी रॅक आहे तर ही रॅक मी मिशोवरून मागवली होती. तर ह्याच्या या रॅकमध्ये मी रेगुलर लागणारं सामान ठेवते, म्हणजे चहापत्ती किंवा साखर, जे रेगुलर आपल्याला झटपट लागणाऱ्या वस्तू असतात तर त्या मी त्या रॅकमध्ये ठेवते. आता ही सर्व जी छोटी छोटी भांडी आहे तर ती आधी मी वॉश करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मग मोठी भांडी. तर आता इथे तुम्ही पाहू शकता जी छोटी भांडी आहेत तर ती मी साफ करून बास्केटमध्ये घेतलेत आणि ते आता उन्हामध्ये मी ठेवले, तुम्ही पाहू शकता विंडोमध्ये ठेवले. आणि जी मोठी भांडी आहेत म्हणजे कुकर, कढई, पातेली, तर एक कॉटनची कुडती घेतली आणि त्याच्यावरती ही भांडी मी ठेवलेत, म्हणजे पूर्णपणे पाणी नितळवून आपल्याला द्यायचं आहे. तर आता भांडी माझी बऱ्यापैकी घासून झालीत, मोठी मोठी ताटं, छोट्या प्लेटी हे सर्व घासून झालेलं आहे. भांडी नितळता येत सुकता येत तोपर्यंत मी जे किचन काउंटरचं खालचं कप्पा आहे तर त्याच्या एक साईडच्या कप्प्यामध्ये मी जे डब्बे आहे तर ते लावून घेणार आहे, पिठाचे, तांदळाचे किंवा जे कडधान्य वगैरे असेल. तर इथे पाहू शकता हे छोटे छोटे डब्बे मी वरच्या साईडला लावलेत आणि मोठे डब्बे खालच्या साईडला लावलेत. आणि जी दुसरी साईड आहे तर आता भांडी सुकलेत आणि मी आता भांडी लावून घेते. तर वरच्या साईडला मी ताटं लावलेत आणि खालच्या साईडला ही पातेली लावणार आहे. कुकर, पातेली, कढई एकात एक घालून मी भांडी ठेवलेत. जास्त मोठा स्पेस नाही आहे माझ्याकडे, त्याच्यामुळे मी एकात एक भांडी घालून ठेवलेत. आणि आता ही जी रॅक आहे तर या रॅकमध्ये रेग्युलर लागणारं साहित्य म्हणजे चहापत्ती, साखर, मध, तेल, लोणच्याची बरणी, जिरं, मोहरी, धने जे काही असेल तर ते मी याच्यामध्ये ठेवले. मेथीदाणे, काजू, बदाम. भांडी आता लावून मी घेतलेत आणि हे काम करता करता, किचनची डीप क्लिनिंग करता करता दुपारचंही जेवण माझं झालेलं आहे. तर थोडीशी शेगडी माझी खराब झाली तर ती आता मी पुसून घेते. थोडंसं पाणी मी शेगडीवरती घातले आणि ती आता साफ करून घेते. किचन काउंटरही मी साफ करून घेणार आहे. किचन काउंटरची जी कपाट होते तर ते मी लावून घेतले. आता मी तुम्हाला ते पुढे दाखवते. तर जेवण करून घेतलं होतं आणि शेगडी थोडीशी खराब झाली होती म्हणून आता मी शेगडी आणि किचन काउंटर साफ करून घेते. आणि पुढे मी पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे की मी किचनची डीप क्लिनिंग कशी केली ते. तर आता हा ओला फडका केला तर त्याच्याने आजूबाजूचंही तेलाचे डाग वगैरे जर उडाले असतील तर तेही पुसून घेते. सकाळी तुम्ही पाहिलंच असेल की मी विंडो पूर्ण घासून साफ करून घेतली होती, पण गॅसच्या जवळ असल्यामुळे काही स्वयंपाक बनवताना त्या विंडोवरती उडतंच. तर आता इथे मी किचन काउंटरही साफ करून घेतला आहे आणि आता इथून मी सुरुवात करते. तर ही रॅक मी तुम्हाला दाखवलेली होती. तर याच्यामध्ये कप, ग्लास आणि छोट्या छोट्या ज्या डिश किंवा चमस, मोठे चमस तर ते ठेवलेत. रेग्युलर लागणारी भांडी मी या रॅकमध्ये ठेवलेत आणि आता मी माझं तुम्हाला किचन दाखवते. तर हे स्टिकर लावलेले मी एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं. तर स्टिकरने किचनला छान लुक आला आणि आता हा किचन काउंटर तुम्ही पाहू शकता. फळाचं बास्केट ठेवलं आहे आणि एक सॉसची बॉटल होती तर त्याला थोडंसं डेकोरेट करून मी त्याच्यामध्ये फुलं ठेवलेत. ही रॅक मी तुम्हाला दाखवली होती. आता भरताना पाण्याच्या बॉटल, मसाल्याचा डब्बा, मिठाचा डब्बा आणि ही पाण्याची किटली. तर दोन किटल्या झालेत, एक किटली खालून जळले म्हणून दुसरी किटली आणली पाणी गरम करायला. आणि शेगडी आणि ती तिकडे रॅक, त्याच्यामध्ये लागणारी भांडी, कप, ग्लास, डिश, हा वरती फिल्टर आणि तो छोटासा बेसिन. तर हा इतकासा माझा किचन आहे. ही इथे किचन काउंटरची दोन कपाट, एक साईडला सामान ठेवले आणि एक साईडला मी भांडी ठेवले. तर ह्याच्यामध्ये पीठ, तांदूळ वगैरे, शेंगदाणे, छोटे छोटे कंटेनर मी भरून ठेवले आणि दुसऱ्या साईडला भांडी ठेवले. तर वरच्या साईडला मी मोठी ताटं, मीडियम साईडची प्लेट, डिश, कप, मिक्सरचं भांडं, चहाचं पातेलं ते मी तिथे ठेवले आणि खालच्या साईडला कुकर, मोठी मोठी पातेली, जास्त मोठी नाही आहेत म्हणजे मीडियम साईजची अशी पातेली आहेत, मिक्सर ठेवलं आहे, कढई वगैरे ते ठेवलं आहे. आणि हे जे आता स्वयंपाक बनवून झाल्यानंतर निघालेली जी भांडी आहे तर ती भांडी इथे मी घासून विंडोमध्ये ठेवलेत सुकण्यासाठी. आणि आता माझ्या किचनची पूर्ण क्लिनिंग झाली. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.